नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून. नमस्कार टीचर. गुड आफ्टरनून. आले सगळे? हा चला, आज आपल्याला, हा सगळे ऑनलाईन आले ना. आता आपल्याला सगळ्यांनी काय करायचंय, प्रकरण 18 काढायचंय. प्रकरण 18 आपलं चालत होतं. यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कविता मॅडमने 18 प्रकरण सुरू केलंय आणि 18 प्रकरणामध्ये बघा दोन मुद्दे, वन्यजीव आणि संरक्षणाची आवश्यकता आणि भारताचे महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य, बरोबर हे शेवटचे मुद्दे चालवले कविता मॅडमने यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, बरोबर. तर आता आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे, जो नकाशा आहे दिलेला, बरोबर 139 पेजवर, ते पेज काढायचंय आणि आपल्याला आज नकाशाचा अभ्यास करायचा आहे. तर सुरुवात करू आपण नकाशाला. भारताचा नकाशा आहे आणि भारताच्या नकाशामध्ये राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य दिलेले, त्यामध्ये बघा संज्ञासूची दिलेली आहे, त्यात वन्यजीव अभयारण्य दिलेत, पक्षी अभयारण्य दिलेत आणि राष्ट्रीय उद्यान दिलेत. तर ते आपल्याला बघायचे आहे. सगळ्यांच्या पुस्तकात लक्ष दिलं आहे, याद्वारे आपल्याला आता कोणतं अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान किंवा पक्षी अभयारण्य भारतामध्ये कुठं आलेलं आहे, कोणत्या राज्यामध्ये आलेलं आहे, हे खास महत्वाचं आहे. कारण की बोर्डाच्या परीक्षेत पण आणि तुमच्या आता जी वार्षिक परीक्षा येईल आणि आता जी प्रथम परीक्षा होत आहे, तुमची चालू आहे, त्या परीक्षेत पण तुम्हाला नकाशा विचारला जातो. खास एक अभयारण्य तर येतच असतं की अमुक या प्रकारचं अभयारण्य, ते हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आलेले आहे, किंवा नकाशामध्ये तुम्हाला दर्शवायचे असतं की आपल्याला राज्य जरी माहित असेल की हे अभयारण्य ह्या राज्यामध्ये आहे तर त्याच राज्यामध्ये आपण त्याला दर्शवू. जर माहित नसेल तर तुम्ही चुकीच्या राज्यामध्ये त्याची माहिती लिहून देणार किंवा दर्शवणार. त्यासाठी मग आपल्याला राज्यासोबत पाठांतर करायचे आहेत की कोणत्या राज्यामध्ये कोणतं अभयारण्य आलेलं आहे किंवा राष्ट्रीय उद्यान आलेलं आहे किंवा जैवारण्य क्षेत्र आलेलं आहे. तर बघायचंय, सुरुवात करायची आहे. तर सुरुवातीला दचीगाम आहे बघा जम्मू काश्मीर मध्ये. हे बघा या ठिकाणी संज्ञासूची बनवते, जशी नकाशामध्ये बनवलेली आहे. त्यानंतर स्टार आणि त्रिकोण, बरोबर या सगळ्या सूची आहेत. त्याच्यामध्ये वन्यजीव अभयारण्य पहिलं, नंतर दुसरं आहे पक्षी अभयारण्य, आणि तिसरं आहे राष्ट्रीय उद्यान. बरोबर असे तीन दिलेले आहेत तुम्हाला. कोणतं राष्ट्रीय, आता परीक्षेत तुम्हाला असा पण प्रश्न येतो की खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे, बरोबर, किंवा खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान नाही. सगळे अभयारण्य किंवा पक्षी अभयारण्यांचे चार ऑप्शन दिले असेल विकल्पामध्ये, तर तुम्हाला ते ओळखायचे असतं की राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहेत, अभयारण्य कोणकोणते आहे. तर तेच आपल्याला बघायचे आहे की दचीगाम जे आहे त्याला त्रिकोण द्वारा दर्शवलेलं आहे, त्यामुळे ते काय असेल, राष्ट्रीय उद्यान असेल. बघा आलं लक्षात, समजलं? ते कुठं आले, जम्मू काश्मीर मध्ये आले, राज्य लक्षात राहील, बरोबर. आणि त्याची जागा पण लक्षात ठेवायची आपल्याला की कोणत्या साईडला आहे ते, उत्तर साईडला, दक्षिण साईडला, पूर्व साईडला, पश्चिम साईडला, बरोबर, या पद्धतीने ते पण लक्षात ठेवायचं. नंतर बघा खाली दिलंय राजाजी आणि कॉर्बेट, हे दोघी उत्तराखंड मध्ये आलेले. उत्तराखंड राज्य आहे की नाही भारताचं, त्या भारताच्या उत्तराखंड राज्यामध्ये दोन राष्ट्रीय उद्यान आले, एक आहे राजाजी आणि दुसरा आहे कॉर्बेट. बघा बघा नकाशा लहान आहे बरं, त्याच्यामध्ये मी जवळजवळ करून दिली, परंतु पुस्तकामध्ये दिलेल्या नकाशामध्ये बघा वरच्या भागावर राजाजी दिलंय आणि खालच्या भागावर कॉर्बेट दिलंय, तर ती जागा लक्षात ठेवायची.
समजलं? त्यानंतर दुडवा आहे, दुडवा दिसलं उत्तर प्रदेशामध्ये आला आहे. ते पण काय आहे? राष्ट्रीय उद्यान आहे. नंतर बघा पुढे चंद्रप्रभा दिसतंय, दिसलं? ते पण उत्तर प्रदेशामध्ये आहे. नंतर शिवपुरी दिसलं? वन्यजीव अभयारण्य. बघा मी गोल केलं त्याच्यासमोर, काय केलं मी? गोल केलं. म्हणजे त्याच्यात गोल म्हणजे काय? संज्ञा वापरली त्याची, गोलची संज्ञा आपण दिलेली आहे. कशाला? वन्यजीव अभयारण्य ना, तर ते गोल संज्ञाचा वापर मी तिथं केला. नावली मी, नावली ते तुम्हाला दाखवण्यासाठी, परंतु तुम्हाला नकाशामध्ये नाव लिहायचं नाही. तुम्हाला फक्त न फक्त नकाशामध्ये काय वापरायची आहे? संज्ञा वापरायची. मी नाव का म्हणून लिहिते की तुम्हाला माहीत पडायला पाहिजे की ह्या राज्यामध्ये हे अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान आलेले आहे म्हणून लिहिते. म्हणजे मी चुकीच्या करते तर तुम्ही चुकीच्या नका करा परीक्षेमध्ये. मी फक्त सांगते तुम्हाला, दर्शवण्यासाठी तिथं नाव लिहिते. बाकी नकाशामध्ये नाव लिहत नाही. नकाशामध्ये फक्त न फक्त संज्ञांचाच वापर केला जातो. लक्षात, संज्ञा सूचीमध्ये नाव लिहायची असतात. समजलं एवढं? चला मग पुढे बघूचर. नंतर बघा सरिस्का, केवलादेव आणि रणथंबोर, तीन दिसत आहेत. त्याच्यामध्ये रणथंबोर जे आहे ते राजस्थान मध्ये काय राष्ट्रीय उद्यान आहे, आणि सरिस्का आणि केवलादेव दोघी काय आहेत? वन्यजीव अभयारण्य आलेले आहे. तर ते बघायचे. समजले? बघा केवलादेव जे आहे अभयारण्य पुस्तकामध्ये दिसतोय की नाही? हॅलो हा दिसतोय ना व्यवस्थित? नकाशावर, नकाशावर नाही समजलं तर इथं पण तुम्ही नकाशात या, पुस्तकाच्या नकाशात पण बघू शकतात.